इकडे बघा सगळ्यांनी याच्यामध्ये आता बोलणारी नदी ती गोष्ट याच्यामध्ये दाखवली आहे. एकदा आपण बघूया. बोलणारी नदी। तुम्हाला आपल्या मनाप्रमाणे गप्पा गोष्टी मजा मस्ती धमाल करायला आवडते ना? या पाठातील लीलाला खोड्या करायला खूप आवडते। ती कोण कोणत्या खोड्या करत आहे ते आपण पाहूया। एक होती मुलगी, तिचं नाव लीला। होती ती चौथीत अन होती भारी खोडकर। लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस। स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची। त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची। तिचे घर होते गावाच्या एका टोकाला। त्यांच्या वावरात घराच्या मागच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती। एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला। आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळे पाणी होईल नाकात गोळा। आता काय करावे बरे, लीला विचार करू लागली। तिला एक युक्ती सुचली। ती नदीकडे गेली। नदीला म्हणाली नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला। मग लीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको। पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली मग खा की पळत जा अन पटकन खा। लीला म्हणाली अग पण तुझं कसं ऐकू, ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ। पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली अग ताई पेक्षा मोठी आई, आई पेक्षा मोठी माई, पण माई पेक्षा ही मोठी मी नदी बाई, माझ ऐक बरोबर। लीला पळत बर्फवाल्याकडे गेली। गोळा खाऊन परत आली। तिला बोलणारी नदी खूप आवडली। ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई, तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले। हा बघितलं एवढं एवढं पाहिलं सगळ्यांनी, गोष्ट थोडी थोडी समजते। म्हणजे ही नदी बोलत नाहीये, नदीचं वाक्य लीलाच बोलते आणि तिला जे मनात वाटतं ते ती करते। हा आता पुढे काय झालं बघा, तिला आता कळलं, लीलाला आता समजलं की नदीने सांगितलं की आपण पाहिजे ते करू शकतो। नदी हो म्हणाली की आपण काहीही करू शकतो, आपल्याला जे आवडेल ते करू शकतो। हा हे तिला कळलं। पुढे बघा काय, एक दिवस लीलाला आला कंटाळा। तर हे वाचा, इथपर्यंत एवढं वाचा। एक दिवस लीलाला आला कंटाळा, तिला वाटले बुडवावी शाळा। तिने ताईला विचारले, ताई म्हणाली नको बुडवू शाळा, आई म्हणाली नको बुडवू, माई म्हणाली लीला ग लीला आला जरी कंटाळा, बुडवू नकोस शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा। आता लीलाने एक दिवस लीलाला कशाचा कंटाळा आला? एक दिवस लीलाला कशाचा कंटाळा आला? कंटाळा आला तर नको कशाचा,
स्नेहल स्नेहल हाँ स्नेहल बोल कशाचा कंटाळा आला लीलाला एक दिवस कशाचा कंटाळा आला हा इकरा इकरा ओ कशाचा कशाचा कंटाळा आला अंकुश अंकुश शाळेचा अंकुश कशाचा ताडाचा शाळेचा ताडे शाळेचा कंटाळा आला एक दिवस लिहिलाला शाळेचा कंटाळा आला नको तिला असं वाटलं शाळेत जाऊ नये तिला असं वाटलं शाळा बुडवावी कळलं का तिला शाळेत जायचा कंटाळा आला मग तिने कोणाला विचारलं कोणाला विचारलं ताई म्हणजे बहीण होती तिची ताई म्हणजे शिक्षक होती का ताई म्हणजे बहीण मोठी बहीण ताईला विचारलं ताई काय म्हणाली ताई काय म्हणाली स्नेहल स्नेहल हा ताईला विचारलं तिने कि मला शाळेत जायचा कंटाळा आलाय आज नाही जात मग ताई म्हणाली नको बुडवू शाळा शाळेमध्ये जा असं सांगितलं ताईने शाळा बुडवू नको मग कोणाला विचारलं पहिले ताईला विचारलं नंतर नंतर कोणाला विचारलं नंतर कोणाला विचारलं नको हो ते ताईने सांगितलं त्याच्यानंतर कोणाला विचारलं लीलाने बरोबर बरोबर आईला विचारलं बरोबर आईला विचारलं मग आई काय म्हणाली आई काय म्हणाली नको बुडवू आई पण म्हणाली नको बुडवू आई म्हणाली शाळेत जा घरी राहायचं नाही नको बुडवू शाळेत जा नंतर कोणाला विचारलं नंतर कोणाला विचारलं पहिले ताईला विचारलं मग आईला विचारलं मग कोणाला विचारलं मिलाली माईला विचारलं आजी आजी होती ना तिची माईला विचारलं माई काय म्हणाली अंकुश अंकुश लीला आला करी तंडारा नकुश तारा चिकून च न वरून कोचिन माता माळा सुखी माझ्या बाळा नीट वाच माता आजी काय म्हणाली लीला ग लीला आला जरी कंटाळा नको बुडवू शाळा कंटाळा आला तरी शाळा बुडवायची नाही शाळेत जायचं घरी राहायचं नाही का 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 बरं शिकून सवरून अभ्यास करून मोठी मोठी झाल्यावर सुखी होशील होशील सुखी शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा शिक्षण घेतलं मोठी मोठी झाली तर सुखी होशील चांगलं काम मिळेल चांगले पैसे मिळतील हुशार होशील सुखी होशील म्हणजे चांगलं आयुष्य जगता येईल असं तिला आजीने सांगितलं माईने सांगितलं
पुढे मग लीलाने काय केलं बघूया. आता लीलाने काय केलं बघू. हा आता बघा लीला परत वाचा पुढचं. एवढं वाचा इथून इथपर्यंत एवढं. इकडे बघा एवढं वाचायचंय. हा लीला चिडली. कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी लीलाला आलाय कंटाळा. बुडवावी वाटते शाळा काय करू. पण नदी कशी बोलणार. मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास्त शाळा. वाचलं का. हा वाचलं का. वाचलं का सगळ्यांनी. स्नेहल लक्ष आहे का तुझं. वाचलं. आता ताई म्हणाली शाळा बुडवायची नाही शाळेत जायचं. आई म्हणाली शाळा बुडवायची नाही शाळेत जायचं. आजी म्हणाली शाळा बुडवायची नाही शाळेत जायचं. मग लीला चिडली. लीलाला राग आला. कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही. सगळे जण सांगतात शाळेत जा शाळेत जा शाळेत जा का बरं. तिला राग आला लीलाला. लीला चिडली. हा आणि मग तिने काय केलं. लीला चिडली मग तिने काय केलं. लीलाने काय केलं चिडल्यावर. हा अंकुश अंकुश कोणी तारा उठवू घेत नाही. हो ना लीला चिडली. कोणीच कसं शाळा बुडवू देत नाही. मग लीलाने काय केलं. मग लीलाने नंतर काय केलं. शाळेत गेली. लीला शाळेत गेली का. लीला कुठे गेली. स्नेहल स्नेहल आईला सांगितलं ठीक आहे मी शाळेत जाते. आणि शाळेत गेली का. शाळेत गेली नाही. खोट खोट सांगितलं आईला. आईला सांगितलं मी शाळेत जाते आणि दप्तर घेतलं आणि नदीकडे गेली. शाळेत गेली नाही नदीकडे गेली. कळलं. आणि परत नदीकडे गेल्यावर काय बोलली ती नदीला. काय म्हणाली. नदीकडे गेली आणि काय म्हणाली. हा स्नेहल ती परत नदीशी बोलली. नदीला सांगितलं नदी ग नदी लीलाला आलाय कंटाळा. बुडवावी वाटते शाळा. शाळेत जाव असं वाटत नाहीये. मला खूप कंटाळा आलाय. मग आता ही नदी बोलते का. नदी बोलते का. नदी बोलली का. नाही. परत लीलाच म्हणाली. काय म्हणाली. लीला काय म्हणाली. लीला काय म्हणाली. स्नेहल 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 नदी नदी बोलली नाही. लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडवू बिंदास शाळा. जाऊ दे शाळेत जाऊ नको. बिंदास बुडव बरी राह. जाऊ दे शाळा असं सांगितलं. तिने स्वतःच स्वतःला सांगत होती.
कळलं का? ही नदी बोलत नव्हती, लीलाच बोलायची. स्वतःच वाक्य लीला बोलायची, नदीचं वाक्य पण ही लीलाच बोलायची वाक्य. कळलं का? तुम्हाला समजलं का? परत एकदा आपण व्हिडिओ बघूया, व्हिडिओ बघूया. हा बघा करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला अभ्यासाचा कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. आई म्हणाली नको बुडवू. माई म्हणाली लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नकोस शाळा. शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली. कोणीच कसे शाळा बुडवू देत नाही. शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी का नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. ताई आई माई पेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही. दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचं तिला कळलं होतं. तिने आई अन माईला पण सांगितलं होत. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोललं नाही. पाहिलं सगळ्यांनी? सगळ्यांनी पाहिलं? हा व्हिडिओ पाहिला? थोडं थोडं समजतंय का? बर, पुढे काय झालंय बघा. हा पुढे वाचात आहे, हे एवढं वाचा पूर्ण. ताई आई माई पेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही, शाळेत गेली नाही. दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई अन माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. वाचलं सगळ्यांनी? वाचलं? हा आता आता काय झालं? ताई आई आणि माई पेक्षा मोठी ही नदी. ओके ना? असं लीला समजत होती. ताई पेक्षा मोठी आई, आई पेक्षा मोठी माई, आणि माई पेक्षा मोठी नदी. नदीने सांगितलं तिला बुडव बिंदास शाळा, नको जाऊ शाळेमध्ये, असं नदीने सांगितलं. आपण बघितलं ना मागच्या वेळी. मग तिला मज्जा वाटली. मग ती शाळेत गेली का? लीला शाळेत गेली का? नाही गेली. शाळेत गेली नाही. तिने घरी आईला काय सांगितलं? लीलाने घरी आईला काय सांगितलं? हा इकरा इकरा इकरा
हाँ बोल स्नेहल स्नेहल नाही मी ते नाही विचारलं स्नेहल नाही ते नाही विचारलं मी विचारलं लीलाने घरी आईला आईला सांगितलं काय सांगितलं होतं आईला काय सांगितलं होतं लीलाने काय सांगितलं होतं आईला अरे त्याच्यात नाहीये स्नेहल त्याच्यात नाहीये तुम्ही विचार करून सांगायचंय मला त्याच्यात नाही दिलेलं तुम्ही सांगा मला आईला काय सांगितलं लीलाने शाळेत जाते आई म्हणाली शाळेत जा ना आई म्हणाली घरी राहायचं नाही ताई पण म्हणाली घरी राहायचं नाही लीला राग आला मग ती नदीशी गप्पा मारल्या तिने नदीला विचारलं नदी म्हणाली पुढे हो बिंदास शाळा मग आई काय म्हणाली ती घरी गेली आणि आईला सांगितलं मी शाळेत जाते आईला सांगितलं लीलाने शाळेत जाते आणि ती शाळेत गेली का लीला शाळेत गेली का लीला शाळेत गेली का शाळेत लीला अंकुश लीला शाळेत गेली का मग बोल ना आवाज चालू करून सांग नाही नाही शाळेत गेली नाही तर कुठे गेली लीला कुठे गेली नदीकडे गेली आणि दिवसभर 10 वाजता गेली ती नदीजवळ आणि दिवसभर तिने काय केलं लीलाने संध्याकाळ पर्यंत काय केलं दिवसभर लीलाने काय केलं कळतंय का तुम्हाला मी काय बोलते स्नेहल 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 सारखं सारखं आईला विचारायचं नाहीये स्वतः वाचायचा प्रयत्न करायचा सगळं आई 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 नाही चालणार स्वतःचं डोकं कधी वापरणार तू सारखं आईला विचारून सांगायची नाही बाबांना विचारून सांगायची नाही उत्तर मी विचारलं दिवसभर लीलाने काय केलं लीला शाळेत गेली नाही ना मग दिवसभर तिने काय केलं घरी झोपून राहिली का लीला लीला घरामध्ये झोपून राहिली का मग काय केलं हा बोल स्नेहल बोल स्नेहल बरोबर दिवसभर ती नदी काठी इथे नदीच्या आजूबाजूला वावरात म्हणजे शेत होत की नाही वावर वावरामध्ये खेळत राहिली मजा करत राहिली खेळत राहिली मस्त तिथेच दिवसभर शाळा असे की तिथे शाळा चालू आणि ही इथे खेळत राहिली कळलं का समजलं का दिवसभर खेळत राहिली वावरामध्ये आणि मग केव्हा घरी आली लीला केव्हा घरी आली स्नेहल संध्याकाळी संध्याकाळ संध्याकाळी जरा सूर्य मावळला संध्याकाळ झाल्यावर घरी आली ओके नाही शाळा सुटली
शाळा सुटली 4 वाजता 5 वाजता काहीतरी शाळा सुटली असेल तिची, त्यावेळी ती घरी आली, शाळेत गेली नाही. समजलं? हा, मग काय झालं? घरी आली, मग काय झालं? मग काय झालं? हा, स्नेहल, स्नेहल तिची ताई, लीलाची ताई. ताई म्हणजे शिक्षिका का? नाही, बहीण, बहीण, मोठी बहीण, ताई, दीदी, ताई. तिच्या शाळेमध्येच होती सात्विक, लीलाची ताई. कितवीत होती? सातवी मध्ये शिकत होती. तिला शाळेमध्ये समजलं की आज लीला आली नाहीये, तिला समजलं. तिची ताई होती की नाही ती शाळेत, लीलाच्या शाळेत होती सातवी मध्ये, आणि तिला समजलं की अरे आज तिने पाहिलं, अरे लीला आली नाही आज शाळेत, तिला समजलं. पण तिने घरी आल्यावर तिने आईला सांगितलं की आज लीला शाळेत आली नाही. समजलं का? पण आणि आईला आणि माईला आणि लीलाला तिघींना पण लीलाची बोलणारी नदी माहिती झाली होती. त्यांना माहित झालं होतं की लीला नदीकडे जाते, बोलते आणि स्वतःला आवडेल ते करते, जे आवडेल ते करते. त्यांना माहिती झाली होती बोलणारी नदी. हा, पण लीला घरी आली तेव्हा तिला कोणी काही रागवलं नाही, काहीच बोलले नाही. आई रागवली का तिला? नाही रागवली. ताई रागवली का? नाही रागवली. विचारलंच नाही तू शाळेत गेली का नाही गेली का, विचारलंच नाही. पुढे काय झाली गंमत ते आपण उद्या बघूया. हा, आपण आता आज व्हिडिओ बघूया पूर्ण. हा, आज आपण पूर्ण व्हिडिओ बघूया आणि उद्या तुम्ही हे वाचा, हे धडा, हा धडा पूर्ण वाचा. समजायला थोडी अवघड आहे संकल्पना याच्यातली, हे वाचा. मी आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते, व्हिडिओ आत्ता बघा. हा, हा आता इकडे बघा. हा, आता इकडे बघा, लीलाला शाळेत जायचा कंटाळा आला, अभ्यासाचा कंटाळा आला, हो की नाही? ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. ताईला विचारलं, मी शाळेत नाही जात आज, घरीच राहत. ताई म्हणाली, नको बुडवू शाळा, शाळा बुडवू नको. मग आईला विचारलं, आई, आईला विचारलं, मी शाळेत जात नाही, घरीच राहते. आई म्हणाली, नको बुडवू शाळा, शाळेमध्ये जा, असं सांगितलं, हो की नाही? आई म्हणाली, नको बुडवू. माई म्हणाली, मग आजीला विचारलं, माई म्हणजे आजी, आजीला विचारलं की मला कंटाळा आलाय, शाळेत नको. मग आजी पण म्हणाली, नको बुडवू शाळा. बघा काय म्हणाली आजी, लागलीला आला जरी कंटाळा, बुडवू नकोस शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली, लीला चिडली, राग आला. सगळे जण सांगता शाळेत जा, शाळेत जा, शाळेत जा, का बर? मला कंटाळा आलाय. मग तिने नदीकडे गेली, नदीकडे गेली, नदीला विचारली. कोणीच कसे शाळा बुडवू देत नाही, शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी का नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. ताई, आई, माई पेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही.
दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचं तिला कळलं होतं. तिने आई अन माईला पण सांगितलं होतं. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोललं नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारलं. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी? लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्या बरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्या बरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेढा नाही, लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटली. आई म्हणाली, अग असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई? नीला पर्सातून पळत आली. अग पेढे कुठे गेले? कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. म्हणजे मी खाल्ले 8 अन नदीला दिले 8, नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकले? मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. अग हो, तू म्हणाली पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदी बाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अग पण नदी कशी बोलेल? माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते ना? माईने विचारलं. अग माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावं बरं? तिने थोडा विचार केला. अन म्हणाली, ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाजवळ गेली अन डबा घेऊन आली. लीला अन नीला, ऐका माझ्या बाळा.